आज आमची आई पण या ठिकाणी आलेली. तिसरा दिवस आहे आणि आज आपलं मातोश्रीची काय भावना आहे? आज आंदोलनाचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी कुठल्याच पद्धतीने मार्ग निघाला नाही. आज आमची आई पण या ठिकाणी आलेली. शेवट प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपल्या मुलाची काळजी वाटते, पण आईवडिलांना मुलाची काळजी वाटत असतानासुद्धा त्यांना हे पण दुःख आहे. असंख्य लोकांचा जो या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे, म्हणजे आमच्या नगर पाथर्डी रस्त्यावर 467 लोक मृत्युमुखी पडले, आमच्या नगर मनमाड रोडवर 250 वर लोक मृत्युमुखी पडले. आज आपला मुलगा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतो आहे, त्यांना एक अभिमान वाटतो की नाही, खऱ्या अर्थाने ज्या कुटुंब ज्या माझ्या माता भगिनी विधवा झाल्या त्यांना कुठेतरी न्याय देण्यासाठी आपला एक मुलगा या ठिकाणी लढतो आहे, त्यांना एक आनंद वाटला. की पण त्यांनी सुद्धा मला एक आशीर्वाद दिला का तू लढत राहा, आम्ही तुझ्या बरोबर आहे. पाथर्डीच्या तिथे कोरडगावच्या तिथे नागरिकांच्या संतप्त भावना पाहायला मिळतात, तयार देखील झालेलं काय आव्हान करेल कार्य लोकांची तीव्रताच तेवढी आहे ना. आता मला आत्ता तुम्ही सांगता म्हणून मला माहीत झाले, उलट आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन उपोषण करणारे माणसं आहे. आता मी पण तुम्ही सांगता तर मी चौकशी करतो. मला आत्ता बऱ्याच ठिकाणाहून मला माहिती दिली की आज नगर जिल्ह्यामध्ये येणारे सगळे रस्ते बंद केलते, रस्ता रोको केलते, पण ज्यावेळेस मला कळालं त्यावेळेस मी शांततेचं आवाहन केलं सगळ्यांना, आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं, उपोषण करायचं, आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आपला महत्त्वाचा प्रश्न दुसऱ्या मार्गाने घेऊन नाही जायचा.